विद्यार्थी मित्रांनो धीरुभाई अंबानी या उद्योगपतीचा अभ्यास आपण करीत आहोत धीरुभाई अंबानी यांची कौटुंबिक जडणघडण आपण अभ्यासली त्यांचा जो उद्योग प्रवास आहे तो आपण अभ्यासात होतो धीरुभाई अंबानी यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष त्यांच्या या सगळ्या उद्योग व्यवसायाचा अभ्यास करताना आपल्याला येतात एक द्रष्टा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा एक पंथ त्यांनी निर्माण केला कुठलीही सांपत्तिक व औद्योगिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबामध्ये जन्माला ते आलेत आणि एका सामान्य गृहस्थाचं जीवन ते जगलेत दारिद्र्याचाही अनुभव त्यांनी घेतला आणि एकदम भरारी घेऊन त्यांनी या सामान्य माणसाच्या हातामध्ये हात देऊन किंवा त्याचा हात आपल्या हातामध्ये घेऊन या उद्योग जगतामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि एक प्रकारे या उद्योग विश्वाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला या उद्योग विश्वामध्ये त्यांनी चमत्कार घडविला असं म्हटलं जातं कारखाना किंवा उद्योग उभा करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असतेच आणि अशावेळी उद्योगपती हे भांडवली गुंतवणुकीसाठी सरकारी मालकीच्या आय डी बी आय किंवा आय सी आय सी या बँकांकडून कर्ज कर घेतात आणि अंबानींनी जेव्हा उद्योग उभारण्यासाठी भांडवल गुंतवणुकीसाठी बँकांकडे कर्जाची मागणी केली तेव्हा अर्थातच या बँकांनी त्यांना नकार दिला आणि त्यामुळे पर्यायी गुंतवणूकदारांकडे वळणे त्यांना गरजेचे होते ते थांबले नाहीत की आपल्याकडे भांडवल नाही आहे म्हणून आपण थांबायचं बँका आपल्याला कर्ज देत नाही आपण काय करायचं हा विचार त्यांनी केला नाही तर त्यावेळी त्यांनी मार्ग शोधला आणि त्यावेळी त्यांच्यासमोर एकमेव पर्याय होता तो म्हणजे सार्वजनिक जनता आणि मग अंबानींनी छोट्या गुंतवणूकदारांकडून निधी उभारणे सुरू केले सामान्य भागधारकांना त्यांनी शेअर्स घेण्यास भाग पाडले आणि पैसे गुंतवण्यासाठी जनतेला आकृष्ट केले पूर्वी म्हणजे अंबानींचे हे धोरण येण्यापूर्वी कंपन्या आपल्या शेअर्सच्या किमतींची फारशी पर्वा बाळगत नसत नफा कमावणे व लाभांश जाहीर करणे एवढेच कंपनीचे काम असून शेअर बाजारात हस्तक्षेप करणे शेअर्सच्या किमतीवर लक्ष ठेवणे एखादा शेअर्स जर डळमळू लागला तर त्याला मदत करणे ही काही आपली कामे नव्हेत असा ह्या कंपन्यांचा दृष्टिकोन होता आणि अंबानींनी मात्र या दृष्टिकोनाला छेद दिला भागधारकांबद्दल आपली काही कर्तव्य असून त्यांच्या हिताकडे लक्ष दिले गेले पाहिजे याकडे त्यांचा कल होता कारण भागधारकांनी आपला पैसा त्यामध्ये गुंतवलेला असतो आपण लाभांश जाहीर केला तरी भागधारक शेअर्सचे महत्त्वाचे भाग आहेत महत्त्वाचा घटक आहे असे त्यांचे मत होते आणि अंबानींनी हे सगळं उद्योग जगताला पटवून दिलं पण त्यासाठी त्यांना पाच वर्ष लागली पण त्यांच्या या कल्पनेने उद्योग क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला गुंतवणुकीच्या पद्धती बदलल्या आपल्या भागधारकांचा फायदा व्हावा व आपलाही पाठिंबा सतत टिकून राहावा म्हणून रिलायन्सच्या शेअर्सची किंमत वर्षामागून वर्षे गेली तरी ती वाढत राहिली आणि ती वाढावी याची काळजी त्यांनी घेतली तर हे चक्र जर चालू राहिले आणि जोपर्यंत हे चक्र चालू राहील तोपर्यंत तो पैसा येईल हे धीरूबाईंना माहीत होते आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की सामान्य लोक आपली बचत त्यांच्याकडे सोपवायला लागले म्हणजे सामान्य लोकांनी कंपनीमधली ही गुंतवणूक वाढवली म्हणजे धीरूबाईंनी सामान्य लोकांकडून तो पैसा घेतला बँकांनी कर्ज दिले नाही म्हणून तर हा एक मोठाच असा चमत्कार धीरुईंनी त्या काळामध्ये केला तर सत्याहत्तरमध्ये अठ्ठावन्न हजार गुंतवणूकदार होते आणि आज त्याची संख्या जी आहे तर ती सदतीस लाखाहूनही जास्त आहे आणि म्हणून त्यांनी ही भागधारकांची संख्या वाढवून जनतेकडूनच कित्येक कोटी रुपयांचं भांडवल उभारलं आणि अंबानी हे धाडसी होते आणि त्यांच्या या धाडसाचा अंदाज आपल्याला यावरून येऊ शकतो कंपनीच्या एवढ्या व्यापामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले खरं तर आणि त्यावर उत्तरही मिळाली की कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीसाठी सभागृही छोटी पडू लागली हा एक प्रश्न निर्माण झाला एकदा तर वार्षिक सर्वसाधारण सभा फुटबॉलच्या मैदानावर आयोजित करावे लागले गुंतवणूकदारांना पाठवायची शेअर्स सर्टिफिकेट वार्षिक अहवाल कागदपत्र इतकी प्रचंड होती की भारतीय टपाल व्यवस्था ही तोकडी पडायला लागली त्यांना हे काम झेपेनाचं झालं तेव्हा रिलायन्सने गुंतवणूकदार भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या अधिकाऱ्यांना विमानाने पाठवला छोट्या शहरांपर्यंत त्यांना पोचविले आणि भागधारकांना पाठवायची कागदपत्रं ते व्यक्तिगत सामान म्हणून बरोबर नेऊ लागले व त्या शहरात पोचल्यावर स्थानिक टपाल सेवेद्वारे त्याचे वितरण केले लागले करू लागले थोडक्यात म्हणजे धीरुबाईंनी शेअर्स बाजार सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविला आणि सामान्य व्यक्तीच्या मनात शेअर मार्केटविषयी असलेला ग्रह दूर केला त्यांनी छोट्या शहरातून गुंतवणूकदार भागधारकांचा एक पंथ निर्माण केला ग्रामीण शेअर बाजारातून भांडवल उभारण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखर स्तुत्य असा होता ज्यांनी कधीही शेअर बाजारात पैसे गुंतवले नाहीत अशा गुंतवणूकदारांना शेअर्स कसे खरेदी करावेत त्यांच्या भावातील चढउताराचा कसा मागोवा घ्यावा दलालाशी कसे व्यवहार करावेत शेअर्स मार्केटविषयीची माहिती कशी ठेवावी याचे ज्ञान त्यांनी दिले सर्वसामान्य माणसाला आणि जर सरासरी काढायची ठरवली तर भारतातील प्रत्येक चार गुंतवणूकदारात एक रिलायन्सचा असतो म्हणजे हे सगळं जे केलं तर त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला आणि म्हणूनच शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक म्हणून त्यांना ओळखले जाते आणि तसे ओळखले जात असले तरी त्यांना मिळालेले यश हे काही सहजासहजी मिळालेले नसून त्यामागे त्यांचा परिश्रम आहे त्यांची तपस्या आहे त्यांचं धाडस आहे आणि म्हणूनच ते सामान्यातून असामान्य झाले हा त्यांच्या व्यक्तित्वाचा व्यक्तिमत्वाचा एक गुण आहे आणि हा द्रष्टेपणा त्यांच्या अस त्यांच्याकडे असल्याकारणाने भविष्यातलं त्यांना दिसत असल्याकारणाने ते त्या पद्धतीने आखणी करतात आणि त्याच्यातूनच ते मोठे होत गेलेले आपल्याला दिसतात दुसरा एक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा होता तो म्हणजे सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्यांची निरीक्षणशक्ती अतिशय तीक्ष्ण होती व्यापाराचे बाजाराचे काम करत असताना अवतीभोवती काय चाललेले आहे याचे सातत्याने ते निरीक्षण करत असत एडन येथे बर्माशेलच्या एका छोट्याशा उपकंपनीत साधी नोकरी करत असताना शेल या जागतिक कंपनीचं काम ते उत्सुकतेने निहाळत असत जे त्यांनी जो अनुभव घेतला जे निरीक्षण केलं खरं तर ते वयाच्या त्या सतराव्या वर्षापासूनच त्यांना याची त्यांनी याची सुरुवात केलेली आपल्याला दिसते कंपनी खर्चाची त्यासाठी ते परवा करत नसत आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी ही कंपनी बराच खर्च करत असे त्या काळात एका देशातून दुसऱ्या देशात तार पाठवणे अतिशय खर्चिक होते तेव्हा ही कंपनी म्हणजे ती वर्माशेल कंपनी कधी पाच हजार शब्दांच्या तर कधी वीस हजार शब्दांच्या तार पाठवत असे व आवश्यक ती माहिती मिळवत असे हा खर्च अनावश्यक नव्हता हे धीरूबाईंनी ओळखले म्हणजे हे निरीक्षण केलं की बर्माशेल कशी काम करते एवढं खर्चिक गोष्ट जी होती तार पाठवणी तीसुद्धा ती, ती कंपनी करत असे आवश्यक ती माहिती मागवण्यासाठी आणि हा खर्च करून ती कंपनी माहिती मिळवत असे आणि हे त्यांचं धीरूबाईंचं जे निरीक्षण होतं त्या कंपनीच्या संदर्भातलं ते त्यांना नंतर कामी आलं म्हणजे काळाच्या पुढे जाऊन व्यापार करत असताना त्यांना हे निरीक्षण त्यांचे कामी आलं कंपनीच्या क्षमतेपेक्षा आणि उत्पादनाच्या मागणीपेक्षाही अधिक उत्पादन क्षमतेची तरतूद ते कधीही करून ठेवत असत आणि त्यांच्या या निरीक्षण क्षमतेतूनच त्यांना भारताला नव मध्यमवर्ग दिसला आणि त्यातून त्यांनी या नव मध्यमवर्गाला बाजारपेठेत उतरले आणि त्यातून त्यांनी भागभांडवल उभे केले आता निरीक्षण शक्तीबरोबर त्यांच्याकडे आणखी एक गुण होता तो म्हणजे आपल्या मालाच्या दर्जाविषयी ते सातत्याने सजग असायचे आणि या सजगतेमुळे त्यांच्या मालाचा खप होत असे त्यांच्या मालाबद्दल आणि त्यांच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता भारतीय उत्पादन हे जागतिक दर्जाचे असला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ते वापरत असत आपला कारखाना अद्ययावत आणि आधुनिक ठेवत असत धीरुबाईंच्या आधीचे उद्योजक आणि त्यांचे कारखाने मुख्यतः पिग्मी आकाराचे असत कारण त्यांचं विश्व हे मर्यादित होतं परंतु धीरुबाई हे सतत आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार करत असत जागतिक दर्जाशी आपली तुलना झाल्यास आपण त्यात कुठे कमी पडायला नको म्हणून सतत ते आपल्या मालाच्या दर्जाविषयी सजग असत उत्पादनाचा आकार व दर्जा यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर तुलना करता येईल अशा अत्याधुनिक सोयी तंत्रज्ञान ते आपल्या कंपनीसाठी वापरत असत त्यांचा स्वभाव जो होता तो श्रद्धाळू होता ते पापभुरी वृत्तीचे होते ते ज्या सामाजिक व वा कौटुंबिक वातावरणात वाढले त्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर होता दरवर्षी कंपनीत नवी यंत्र आणली की धीरूबाई पंडितांकडून त्याची पूजा करून घेत असत आणि ते स्वतः याबाबत असे म्हणतात की माझा देवावर विश्वास आहे पण मी काही दररोज पूजा करत नाही माझे कोणी गुरु नाही एक बात आहे डेस्टिनी कोई चीज आहे धार्मिक विधीवर माझा विश्वास नाही कारण आर्य आर्यसमाजाच्या संस्कारात मी वाढलो व वा धार्मिक विधी करू नयेत अशी शिकवण मला मिळाली परंतु पूजेला हरकत नाही पण ती छोटी आणि साधी असायला हवी असा त्यांचा स्वभाव होता धीरूबाईंना आर्थिक जादूगार म्हटलं जात होतं त्यांचे आर्थिक नियोजन हे अत्यंत काटेकोर होते जेव्हा केव्हा विपरीत परिस्थिती त्यांच्यासमोर उभी ठाकायची किंवा आर्थिक संकट त्यांच्यासमोर यायचं त्यावेळी ते, ते या पद्धतीने नियोजन करायचे की ज्यामुळे त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नसे कर नियोजनाच्या संदर्भात त्यांनी नियोजन केले होते रिलायन्सच्या कॉर्पोरेट उत्पादना उत्पन्नावर सुरुवातीपासूनच जवळजवळ शून्य कर भरला त्यांनी सतत भांडवली गुंतवणूक केल्यानं रिलायन्सला हे शक्य झालं म्हणजे कर कसा वाचवायचा किंवा शून्य कर कसा भरायचा या संदर्भातसुद्धा त्यांनी नियोजन केलेली होती अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अर्थसंकल्प मांडताना शून्य कर कंपन्यांना नफ्यावर तीस टक्के कर द्यावा लागेल असे जाहीर केले म्हणजे त्यामध्ये धीरूबाईंची कंपनी होतीच शून्य कर भरणारी आणि तरीसुद्धा रिलायन्सला शून्य कर कंपनीचा दर्जा कायम ठेवण्यात यश मिळालं अर्थात याचं श्रेय पुन्हा हरी धीरुभाईंकडेच जाते त्यांनी आपल्या हिशोबाची पद्धतच बदलली पूर्वी एखादा प्रकल्प सुरू होईपर्यंत त्यासाठी खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेसाठी घेतलेल्या दीर्घकालीन कर्जावरील व्याजाचे भांडवलीकरण करण्याची पद्धत होती म्हणजे कसं की एखादा प्रकल्प जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा त्यावर ते जो खरेदी केलेला माल असायचा किंवा जी स्थावर मालमत्ता खरेदी केलेली असायची त्यावर दीर्घकालीन कर्ज घेतलेलं असायचं तर, बदली। मुदती वरेल। तर ती पद्धत त्यांनी बदलली त्याऐवजी कर्जाच्या संपूर्ण मुदतीवरील व्याजाचे भांडवलीकरण करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली साध्या भाषेमध्ये सांगायचं तर कर्ज घेऊन ते फिटले जाईपर्यंत त्यावर व्याज लागू असते आणि सर्व कर्ज ठरलेल्या तारखांनाच फेडावी लागतात तर अशी ही नवी हिशोब पद्धती होती या पद्धतीचा पुरेपूर फायदा उचलत त्यांनी आर्थिक नियोजन केले त्यांची कार्यक्षमता जी होती ती निरंतर होती कामाचा प्रचंड वेग होता नवनवीन योजना आखणे धोरण ठरविणे भागधारकांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेणे आणि मग यासाठी ते स्वतःला सतत कामामध्ये बुडवून घेत असत आपण स्थापन केलेल्या कंपनीची आपण काळजी घेतली पाहिजे यासाठी ते सातत्याने तत्पर असत आणि त्यांच्या या सवयीमुळे ते सतत कामात आणि सतत काम करत राहण्याच्या वृत्तीमुळे आलेल्या अपयशावरही त्यांनी मात केली आर्थिक संकटाचा सामना केला विमल ब्रँड प्रसिद्ध व्हावा म्हणून त्यांनी संपूर्ण भारतामध्ये दौरा केला आणि त्यांचे धाकटे पुत्र अनिल अंबानी मार्केटिंग विषयामध्ये व्हॉर्टन येथे एम बी एचा अभ्यास करीत होतं परीक्षेचा अखेरचा पेपर झाल्यावर चार तासात ते भारतात परतले आणि भारतात आल्यावर त्यांनी वडिलांना सांगितलं की मी पदवीधर झालो त्यावर धीरूबाई म्हणाले त्यात काय विशेष चल ऑफिसला जाऊया तेव्हा अनिल अंबानी त्यांना म्हणाले काही आराम सुट्टी वगैरे त्यावर धीरुबाईंनी प्रतिक्रिया दिली मुडीच नाही सुट्टी बिट्टी काही नाही तर धीरुबाईंचा जो कार्यमग्नतेचा कार्यशीलतेचा निरंतर कामं करण्याचा जो स्वभाव होता तो त्यांनी आपल्या ह्या मुलामध्ये सुद्धा बिंबविलेला भी आपल्याला दिसतो त्यांची इच्छाशक्ती मात्र दुर्दम्य होती आणि त्यांच्या ह्या प्रगतीचा जो आलेख आहे तो त्यांच्या इच्छाशक्तीमुळे सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीमुळे त्यांना विरोधकही जास्त होते आणि त्यांचे विरोधक सातत्याने त्यांची बदनामी करत असत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यावरही धीरुबाईंनी मात केली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांना अर्धांग्य वायूचा झटका आला आणि त्यातून ते बरे होणार नाहीत अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या परंतु त्यांनी धीर सोडला नाही त्या दुखण्यावर त्यांनी मात केली त्यासाठी अद्ययावत व्यायामशाळा उभारली नियमित व्यायाम सुरू केला ते पूर्णतः बरे झाले नाहीत अर्थात त्यातून परंतु काही महिन्यातच शेअर्स होल्डरच्या बैठकीपुढे त्यांनी भाषण करायला ते उभे राहिलेत आणि त्यांनी रिलायन्सचा कारभारही त्यानंतर बघितला त्या, त्या कंपनीसाठी नवनव्या योजना त्यांनी आखलेल्या आपल्याला दिसून येतात त्यांची वृत्ती जी होती ती निर्भीड होती व्यापारामध्ये चढउतार येत असतात आणि या चढ उताराला त्यांनी निर्भीडपणे तोंड दिले आपल्या कक्षा ओलांडून निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी ही त्यांची जी निर्भीड वृत्ती होती ती त्यांना कामी आली त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी सडत उत्तरे दिली आणि जेव्हा जेव्हा त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा निर्भीडपणे त्यांनी त्याचा सामना केला शेअर बाजारात त्यांनी उडी घेतली आणि शेअर बाजारामध्ये सुद्धा त्यांनी या सजगतेने आणि निर्भीडपणे काम केलेलं आपल्याला दिसतं त्यांनी शेअर बाजारामध्ये नवीन पायंडे पाडले आणि नवीन पायंडे पाडून या सिंडिकेटच्या दबावाला ते बडी पडले नाहीत तर आपल्या निर्भीड वृत्तीवरही त्यावर मात केलेली आपल्याला दिसते आणि जे सिंडिकेट होते शेअर बाजारातले त्यांना धडासुद्धा त्यांनी शिकवलेला दिसतो एकंदरीने जर आपण बघितलं तर धीरूभाईंचं जे व्यक्तिमत्व होतं ते आकर्षक होतं ते कधी शुभ्र रंगाचा सफारी घालत तर कधी गर्द रंगाचा सुटबूट त्यावर लाल रंगाचा टाय आपले हात एकमेकांवर घासणे व स्वतःच्या गुडघ्यावर चापटी मारण्याची त्यांना सवय होती बारीक कापलेले केस भव्य कपाळ आणि उंचावणाऱ्या भुवया असे त्यांचे व्यक्तिमत्व होते एवढे व्यस्त असूनसुद्धा वाचनाची त्यांना आवड होती ते सतत जागतिक पातळीवर घडणाऱ्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास करत असत समोरच्या व्यक्तीला आपला मुद्दा ते बेमालूमपणे पटवून देत असतात माणसे जोडण्याची त्यांची हातोटी जी होती ती विलक्षण होती आपल्या कामाच्या प्रती त्यांची निष्ठा होती परिश्रम करण्याची त्यांची वृत्ती होती आणि त्याचमुळे आज रिलायन्स हा जगातील महत्त्वाचा उद्योग समूह म्हणून ओळखला जातो जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते आज त्यांचा व्यवसाय त्यांची दोन्ही मुले मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे सांभाळून यशस्वीपणे या उद्योगाची धुरा सांभाळत आहेत हे आपल्याला दिसतं आहे तर धीरूभाईंच्या व्यक्तित्वाचे गुण आपण अभ्यासले या व्यक्तिमत्त्वामुळे किंवा या व्यक्तित्वामुळे आज रिलायन्स कंपनी ही नावारूपाला आलेली आणि महत्त्वाची एक कंपनी ही जगामध्ये असलेली आपल्याला दिसते येथे आपण थांबूया धन्यवाद